वेलकम टू द सपना होम स्कूलिंग चैनल। नमस्कार मित्रांनो, मी रवींद्र। आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 2 समांतर रेषा दुसरा धडा याच्यातील सराव संच 2.2 मधला प्रश्न 5 बघणार आहोत। प्रश्न 5 काय सांगतो बघा, इथे एक आकृती दिलेली आहे, नीट बघून घ्या। आकृतीमध्ये किरण एई समांतर किरण बीडी, बघा एई हा किरण बीडीचा समांतर आहे, ओके। आणि एएफ हा कोन एई बीचा आणि किरण बीसी हा कोन एबीडीचा दुभाजक आहे। म्हणजे हा जो एएफ किरण आहे ना, हा याचा दुभाजक आहे, आणि हा जो बीसी किरण आहे ना, तो पण एबीडीचा दुभाजक आहे, ओके। तर आता आपल्याला सिद्ध काय करायचंय, तर एएफ ही समांतर रेषा आहे बीसीची, म्हणजे एएफ आणि बीसी हे समांतर आहेत, ओके। तर हे दोन समांतर दिलेले आहेत, त्याच्यावरून हे दोन समांतर आहेत का आपल्याला सिद्ध करायचं, ओके। तर बघूया आता कसं करायचं ते आपण। मग इथे लिहायचं आपण किरण ए समांतर किरण बीडी, ओके। हे कसं, तर हे दिले आहे उदाहरणातच दिले आपल्याला, ओके। आणि रेख ए बी ही त्यांची छेदिका आहे। आता दोन समांतर रेषांची जर छेदिका असेल, तर त्या छेदिकेमुळे तयार होणारे जे व्युत्क्रम कोन असतात ना, ते एकरूप असतात। मग मला सांगा आता इथे व्युत्क्रम कोन कोणता तयार होतो, बघा ए ई बी आणि हा ए बी डी, हे व्युत्क्रम कोन तयार होतात की नाही, कारण दोन समांतर रेषांच्या जी छेदिका असते ना, छेदिकेवरती विरुद्ध बाजूला, म्हणजे कोणाची जी बाजू छेदिकेवर आहे ना, ती विरुद्ध दिशा दर्शवते। बघा ए बी डीचा किरण काय दाखवतो इथे, तर बी ए दाखवतो, आणि एई बीचा काय दाखवतो, तर ए बी दाखवतो, ओके। विरुद्ध दिशेला तोंड कोण आहेत, विरुद्ध बाजूला, म्हणजे हे कोण आहेत, व्युत्क्रम कोण आहेत, आणि म्हणून कोण ई ए बी एकरूप कोण ए बी डी, याला आपण एक असं नाव देऊ। आणि याचं कारण काय आहे, तर हे व्युत्क्रम कोण आहेत, एवढं आपल्याला कळलं, बरोबर। आता याच्यावरून आपल्याला पुढचं पण गोष्ट सिद्ध करायची, ते बघूया आपण कसं करायचं। तर कोण ईएबी चा किरण एएफ हा दुभाजक आहे, हे कशावरून, तर हे उदाहरणातच दिले आपल्याला, इथे लिहायचं दिले आहे, ओके। म्हणून इथे काय झालं, ईएएफ आणि एफ ए बी यांचं माप समान आहे की नाही, कारण तो दुभाजक आहे, म्हणून त्याचं कोण ईएएफ बरोबर कोण बीएएफ बरोबर एक्स, कारण ह्याचं पण माप एक्स आहे, ह्याचं पण माप एक्स आहे, दोन्ही कोणांचं माप एक्स एक्स दिलेलं की नाही, आणि हे दुभाजक असल्यामुळे दोन्ही कोण समान मापाचेच आहेत, ओके। हे दिलेलं आहे आपल्याला आधीच, तर ह्याला आपण आता दोन नाव देऊ आपण, आणि इथे काय म्हणू आपण आकृतीवरून, कारण हे उदाहरणात नाही दिलेलं आहे, आकृती बघितल्यावर आपल्याला कळतं, ओके। तसंच कोण ए बी एबीडी, ओके एबीडी, कोण एबीडीचा किरण बीसी हा दुभाजक आहे, इथे लिहायचं दिले आहे, जसं पहिलं दिलं होतं तसंच हे पण उदाहरणातच दिलेलं आहे, आणि म्हणून काय होतं बघा, कोण एबीसी बरोबर कोण डीबीसी बरोबर वाय, ह्याला आपण 3 नंबर देऊ, आणि हे पण कशावरून आलं, तर आकृतीवरून, आकृतीत दिसतं की नाही, काय लिहिलंय कळलं का तुम्हाला, की कोण ए बी सीचं माप आणि डी बी सीचं माप हे समान आहे, आणि ते काय वाय आहे, वाय दिलेलं आहे, बरोबर। चला आता पुढे जाऊ आपण, आता कोण ई ए बी बरोबर कोण ए बी डी, ओके, हे कशावरून लिहिले आपण,
एक वरून, कारण एक काय होतं आपलं, तर व्युत्क्रम कोण है की नाही, आणि व्युत्क्रम कोण आहेत म्हणून त्यांचं माप काय बरोबर आहे. मग एक वरून लिहूया इथे आपण, एक वरून ओके. आणि ह्यांचं माप काय बघा, ह्याचं माप काय येणार तर 2x, याचं माप काय येणार तर 2y, बरोबर की नाही. मग इथे लिहू 2x बरोबर 2y, हे परत कशावरूनच एक वरून. हे कसं आलं 2x 2y, कळलं की नाही. बघा ई ए बी चं माप किती, एक्स आणि एक्स यांची बेरीज, आणि ए बी डी चं माप काय, वाय आणि वाय यांची बेरीज. ओके, म्हणजे 2y आणि 2x. इथपर्यंत तुमच्या सगळं लक्षात आलेलं आहे. ओके, मग आता मला सांगा, हे 2x बरोबर 2y असती तर 2 कट होतं की नाही बरोबर चिन्हाच्या डावीकडच्या उजवीकडची बाजू. मग उरलं काय, एक्स बरोबर वाय, एक्स बरोबर वाय, हे 2 ला 2 कट झाले. ओके, म्हणजे आपण काय करायचं, इथे दोन्ही बाजूला 2 भागून. ओके, समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर एका संख्येने भागलं किंवा गुणलं तर चालतं, तसं आपण दोन्ही बाजूला 2 भागलं म्हणून एक्स बरोबर वाय मिळालं. आता मला सांगा, म्हणून कोण बी ए एफ बरोबर कोण ए बी सी. आता हे कसं काय आलं बघा, बी एफ बरोबर एबीसी कसं काय झालं, कारण बघा आपण आता आकृतीत काय बघितलं होतं, बी ए एफ, ओके, बी ए एफचं माप काय आहे, एक्स आहे, आणि एबीसीचं माप काय, वाय आहे, आणि एक्स आणि वाय हे बरोबर आहेत, त्याच्यामुळे काय झालं, एक्स आणि वाय बरोबर आहेत म्हणून बी ए एफ बरोबर एबीसी झालं की नाही सिद्ध. ओके, आणि म्हणून कोण बी ए एफ एकरूप कोण ए बी सी, इथे माप यांचं समान आहे म्हणून ते एकरूप झाले कोण. ओके, आणि हे दोन कोण एकरूप आहेत तर आपल्या लक्षात येतं की हे दोन्ही कोण व्युत्क्रम कोण पण आहेत. ओके, इथे येऊन नीट बघा. आता जर आपण रेषा ए एफ म्हणजे किरण ए एफ ला आणि किरण बी सी ला जर कन्सिडर केलं, बघितलं आपण, तर लक्षात येतं की ए बी ही छेदिका होते आणि मग आपल्या बी ए एफ आणि ए बी सी हे जे कोण आहेत ना दोन्ही, हे कोण तयार होतात, व्युत्क्रम कोण होतात. ओके, आणि व्युत्क्रम कोणाच्या गुणधर्माप्रमाणे जर ते दोन कोण समान मापाचे असतील तर दिलेल्या रेषा पण समांतर होतात, बरोबर. आता आपण काय दाखवलं इथे, तर कोण आपण एकरूप दाखवले. मग इथे लिहायचं कोण बी ए एफ व कोण ए बी सी हे व्युत्क्रम कोण आहेत. ओके, आणि व्युत्क्रम कोणाच्या गुणधर्माप्रमाणे रेषा ए एफ समांतर रेषा बी सी युक्त, त्याला काय म्हणणार आपण, व्युत्क्रम कोण कसोटी किंवा गुणधर्म असं काही लिहू शकतो इथे. ओके, आता व्युत्क्रम कोणाचं कसोटी काय माहिती आहे का तुम्हाला, लक्षात राहण्यासाठी ती कसोटी पण मी तुम्हाला लिहून देतो. ओके, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या व्युत्क्रम कोणांची जोडी कोणांची जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. तर याच गुणधर्माने आपण हे सिद्ध करतो की रेषा एफ समांतर रेषा बी सी. तर मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर सपना झोम स्कूलिंग चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आणि जर तुम्हाला आमचा प्रयत्न आवडत असेल तर आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी खाली दिलेलं थँक्सचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.